मंत्री असताना ठाण्यामधल्या एका कार्यकर्त्याला बंगल्यामध्ये बोलवून 25 गुंडांनी मारपीट केली आणि तो बंगला जितेंद्र आव्हाडांचा होता. नाही, भ्रष्टाचाराचा आरोप लावणारे किती शुद्ध आहे याच्यावर इंटिग्रिटीवर डिपेंड असतं. भ्रष्टाचाराचा आरोप लावणारे किती शुद्ध आहेत? 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आणि जे कायदा सुव्यवस्थेची गोष्ट करतात, आपण बघितलं की मंत्र्याच्या बंगल्यामध्ये आणून एका नागरिकांना, जनतेच्या एका कार्यकर्त्याला बंगल्यामध्ये आणून मारलं मंत्री असताना. म्हणजे काल ज्या ठिकाणी जे ओरडे होते, नौटंकी करत होते, त्यांना काय पास्ट आहे? मंत्री असताना ठाण्यामधल्या एका कार्यकर्त्याला बंगल्यामध्ये बोलवून 25 गुंडांनी मारपीट केली आणि तो बंगला जितेंद्र आव्हाडांचा होता. मंत्री असताना त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतली. सुप्रीम कोर्टाने, उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. खरं तर आरोप करणारा किती शुद्ध आहे त्याच्यावर कुठले आरोप आहे का हे बघावं लागतं. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे यांची जर पार्श्वभूमी बघितली तर खरं तर मोठा घबाळ बाहेर येईल. त्यामध्ये आता आम्हाला जायचं नाही आहे, पण खरं तर एखादी गोष्ट चूक झाली असेल. शेवटी कुठलाही जेव्हा मंत्री निर्णय करतो तेव्हा तो निर्णय करताना लॉ ज्युडिशरीनी काय म्हटलं, कायदेतज्ञांनी काय म्हटलं, या सर्व बाबी असतात. आणि त्यामुळं मला वाटतं त्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. पण भ्रष्टाचाराचे आरोप लावणारे मात्र हे काही शुद्ध नाही आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय केलं याचं अंतर्मन त्यांनी तपासलं पाहिजे. अडीच वर्ष काय चालू होतं संजय राऊत साहेब? अडीच वर्ष काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष केवळ कोरोनाच्या संक्रमणामध्ये मी तू लोकांना सोडलं नाही. रुग्णसेवेच्या पैशावर डल्ला मारला. रुग्णसेवेच्या पैशावर कॅगनी ताशेरे ओढले आहेत. कॅगनी की जो कोरोनाच्या संक्रमणामध्ये जो पैसा रुग्णसेवेकरता आला आणि अडीच वर्षामध्ये असे अनेक प्रकरण आहे, सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विभागाचे अनेक विषय आमच्याकडे असे आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडीच वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सरकारच्या काळामध्ये 15 वर्ष आम्ही भ्रष्टाचार मांडले आहेत, पण त्यांचं सरकार असल्यामुळं खरं तर ते भ्रष्टाचार उघडकीस आले नाही. पण भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार हे संजय राऊताला नाही आहे, उद्धवजीलाही नाही आहे, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना नाही आहे. खरं तर भ्रष्टाचारांनी सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ज्यांनी चालवली आतापर्यंत त्यांना मात्र पैशाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे. एखाद्या विचारवंताने, एखाद्या कपड्यावर डाग नसलेल्या व्यक्तीने काही भ्रष्टाचार मांडला असता तर महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं असतं.